जे पाहिजे ते मिळवूनच थांबणे ही सफल माणसाची निशाणी आहे. पण जे मिळालं आहे ते हसतमुख स्वीकारून जगणे ही खऱ्या सुखी माणसाची निशाणी आहे. दान घेणाऱ्या माणसाने कधीही मिळालेले दान विसरू नये आणि दान देणाऱ्या माणसाने दिलेले दान कधीही लक्षात ठेवू नये. तरच केलेले दान हे सार्थकी लागते. जेव्हा माणसाची योग्यता आणि त्याचा हेतू प्रामाणिक असेल तेव्हा मित्रच काय तर त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करू लागतात. चांगला आणि प्रामाणिक स्वभाव हे माणसाचे खऱ्या अर्थाने आयुष्यात येऊन कमावलेले धनच आहे. वाद आणि संवाद यामध्ये फार मोठा फरक असतो. कारण वाद घालताना मी कसा योग्य आहे हे सांगितले जाते आणि संवादातून काय व कसे योग्य आहे ते सांगितले जाते. माणसं ओळखण्यात न कळत झालेली चूक ही माणसाच्या सामाजिक आर्थिक आणि भावनिक जीवनावरती गंभीर परिणाम करते. आपलं काय चुकलं हे शोधणारे लोक आपली प्रगती करतात आणि कोणाचं चुकलं याचाच विचार करणारे कायम विचारच करत तिथेच राहतात. प्रयत्न आणि सातत्य या दोन गोष्टी माणसाजवळ असतील तर माणसासाठी अशक्य असे काहीच नसते. आपण भूतकाळात परत जाऊन आपल्या आयुष्याची सुरुवात कधीही बदलू शकत नाही पण भविष्यात जाऊन पुन्हा त्यात जुन्या चुका आपल्या हातून न होऊ देणे हे तरी नक्कीच आपल्या हातात असतं. स्वतःसाठी एक सुंदर घर बनवणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते पण एखाद्याच्या मनात आपले घर बनवणे याच्यापेक्षा सुंदर काहीच नसते. मन स्थिर ठेवायचं असेल तर जास्तीच्या अपेक्षा सोडणं सोडलं पाहिजे तरच मन स्थिर राहू शकतं. वेळेनुसार आणि काळानुसार खरं तर प्रत्येकानं बदलावं नाहीतर आपलीच माणसं वेळ आल्यानंतर कधी घात करतील हे सांगता येत नाही. काळाचा कावळा हा प्रत्येकाच्या आयुष्याच्या माठावर बसून हळूहळू आपलं वय पित असतो आणि आपण मात्र तोऱ्यात म्हणत असतो की मी जगतोय. कधी कधी मनाला शांतता देण्यासाठी कोणत्याही औषधाची नाही तर कुणाच्या तरी प्रेमळ शब्दांची खूपच गरज असते.